मध्ये चमकलाय हा खेळाडू, कमालीची फलंदाजी आणि तो सुदर्शन गायकर यावेळेला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. प्रवीण भोईर चॅम्पियन झालेले आहेत उळ्याच्या मैदानावर, परंतु आज या मैदानावर मॅच बघण्यासाठी आवर्जून त्यांची उपस्थिती आहे. रायगडचा एक गुणवान खेळाडू म्हणून ज्यांचं आवर्जून आपण उल्लेख करूया, प्रवीण भोईर. यावेळेला मात्र ग्रीन सिग्नल येतोय अंपायरचा. समोर आहे सुदर्शन गायकर, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. प्रसाद पाटील पहिला बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अपील केलेली, परंतु थोडासा टप्पा खाल्ल्यानंतर उंची जास्त होती बॉलला आणि त्यामुळे कदाचित हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुदर्शन गायकर आणि दुसरा बॅट्समन आपण पाहाल आदेश गायकर. बॉलिंग ट्रॅकवर प्रसाद पाटील. विकेट यावेळेला मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळलाय. सीमा रेषा पार जाणार चेंडू, षटकार. पहिलं षटक कार्यरत आहे. पहिल्या षटकाच्या सुरुवातीला आपण पाहाल टीमची टोटल धावसंख्या 11 धावा आहे धावपळकावर. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहाल. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. लो फुल टॉस बॉल होता, यावेळेला मात्र दिशा दाखवायची होती परंतु तेही जमलं नाही फलंदाजाला. आणि अशा वेळेला मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. टोटल तिथे स्टॉप झालेली आहे 11 धावा. पॉवर प्लेचं षटक 11 धावा आपल्याला धावपळकावर पाहायला मिळतील. Gracias.
धावसंख्येमध्ये बदल होतोय. टीमची टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 धावा धापळकावर लगावल्या जातील. दुसरं षटक कार्यरत आहे. आपण अनिकेत पाटील याला पाहाल. ओ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. हलक्या हातानं डिफेन्स करण्याचा प्रयत्न. काय कमालीची गोलंदाजी आहे अनिकेत. हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. एकीकडे चिरोबा दहिवली संघ तर एकीकडे गादिव्य अचिवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका आहे यावेळेला. मात्र क्षेत्ररक्षक मात्र तिथे उभा असणार. एकच धाव मिळणार आणि या एक धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकत असताना 13 धावा धावपळकावर. 13 धावा पाहायला मिळतील. अनिकेत पाटील यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या समोर खेळला या बॉलला. एकच धाव मिळणार. आज दहिवली संघ कमालीची गोलंदाजी करतोय. सगळ्या फॉर्मॅटमध्ये ऑल इज वेल. ओदे विकेट. पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळला या बॉलला आणि बॉल जाणार सरळ सीमा रेषापार षटकार. वीस धावा धावपळकावर पाहायला मिळतील. शेवटची मॅच आजच्या रात्रीमधली आपल्याला पाहायला मिळेल. 2:51 झालेली आहेत. इनर इश लागली बॅटची आणि विकेट किपर जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. सुदर्शन गायकर स्वतः कडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अशा रीतीने 2 षटकं संपतायत. टीमची टोटल 20 धावा. वीस धावा धावपळकावर पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा एक षटक शिल्लक आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निशांत गोलंदाजी करणार. निशांत पाटील समोर आहे. फलंदाज सुदर्शन गायकर कमालीची फलंदाजी आहे. या फलंदाज जर जास्ती वेळ राहिला मैदानामध्ये तर कदाचित धावांची गती वाढण्याची दाट शक्यता जरूर असेल. नवीन गोलंदाज निशांत पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. हियर इज फर्स्ट वन. पहिला बॉल आणि सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे तिथे. दुसरी धाव पूर्ण होणार का? यस. 2 धावा कम्प्लीट. हेच हवं होतं अजिवली संघाला. कारण 5 चेंडू जर सुदर्शन गायकर खेळला तर अजून धावा बनण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याला आउट घेण्याचा प्रयत्न सुद्धा गोलंदाज करत आहेत परंतु तसं घडत नाही आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं
तर कमालीचा फलंदाजी केलेली आहे. अजिवली संघाचा गुणवान खेळाडू पाहाल सुदर्शन गायकर ऑन अ स्ट्राईक. स्लोअर टाइपचा हा बॉल आपण पाहाल आउटसाइड डॉप्सम शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र एक्स्ट्राची एक धाव आणि एक धावेनं मात्र टीमची टोटल 23 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 23 रन्स ऑन अ बोर्ड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अलॉंग द कार्पेट स्टेट बॉलला खेळाय किती स्वतःवर प्रचंड विश्वास आहे या खेळाडूचा. सिंगल धावच काढत नाहीये त्याला माहिती आहे मी जास्ती वेळ किंवा राहिलेले चेंडू जर खेळले तर एखादा मोठा फटका माझ्या बॅटमधून जरूर येईल एवढा आत्मविश्वास असायला लागतो खेळाडूमध्ये आणि तो पाहायला मिळाला सुदर्शन गायकर. यावेळेला मात्र हवेमध्ये खेळलाय कॅच ड्रॉप एक धाव कम्प्लीट. यावेळेला मात्र सुदर्शन गायकरनं स्ट्राईक रोटेट केली टीमची टोटल एक ने पुढे जात असताना 24 धावा. 24 धावा ओ द विकेट. आडव्या बॅटनं खेळला या बॉलला बऱ्याच तिथे मात्र प्रोटेक्शन आहे जोपर्यंत फेकी करणार तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाते आणि 25 धावापर्यंत प्रवास करतोय बॅटिंग करत असलेला अर्थातच अजिवली संघ. गावदेवी अजिवली आणि चेरोबा दहिवली 25 धावा धावपळकावर लगावल्या गेल्यात. अद्याप शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. डाव्या हाताचा बॅट्समन सुदर्शन गायकर ऑन अ स्ट्राईक. मस्त फटका आहे थोडासा फसलाय फटका परंतु सीमा रेषा बाहेर चौका. तसं बघायला गेलं ना वसंतदा तर बऱ्याच वर्ष स्ट्रगलिंग म्हणजे बऱ्याच वर्ष नाही बऱ्याच महिने फॉर्मसाठी स्ट्रगलिंग करणारा सुदर्शन गायकरला आज हा मैदान लकी ठरतोय कारण चांगला खेळ या मैदानावर त्याचा पाहायला मिळतोय. आज लकी ग्राउंड ठरतोय हा भारतांचा सुदर्शनसाठी. एक धाव कम्प्लीट दुसरी धाव धोका होऊ शकतो आणि दोन धावा कम्प्लीट. कधी कधी बॅड पॅच चाललेले असतात आणि एखादी गोष्ट शुभ ठरते आणि हा मैदान मी म्हणेन सुदर्शनसाठी लकी ठरलाय. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली 31 धावा जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 32 धावांची गरज. हे पन्नास सोन्या बैल अड्ड्यान घेतोय गुलाल. मच 18 बॉल आणि 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. टीम प्रतिस्पर्धी संघ आहे अर्थातच अजिवली विरोधात संघ असणार आहे तो मात्र दहिवली. आता जिंकण्यासाठी दहिवली संघाला 32 धावांची गरज आहे. हो हो काल कोण होता
सस्पेन्स असतो ते. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आहे, अर्थातच मोटरसायकल. आणि त्या रेसमध्ये बरेचसे खेळाडू आज इथे पाहायला मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये खुणी टीम टॉप फोरमध्ये क्वालिफाय झाली. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं टीम टॉप फोरमध्ये कुठली, कालच्या रात्रीमध्ये चेतन स्मृती खोणी पहिल्या रात्रीमध्ये, आणि कालच्या रात्रीमध्ये आजची रात्र, आजची रात्र अर्थातच यामध्ये या दोन संघांमधून एक संघ क्वालिफाय होणार आहे आणि उर्वरित दोन रात्र आपल्याला वेटिंगला असणार आहेत. विशाल पाटील आणि निशान पाटील हे दोन आघाडीचे दोन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. दुसरी रात्र आपण पहिल्या रात्रीला पाहिलं चेतन स्मृती खोणी संघ टॉप फोर मध्ये क्वालिफाय होत आहे. आजची रात्र प्रतीक्षित असेल की या संघामधला कोणता संघ टॉप फोर मध्ये क्वालिफाय होईल, ज्यामध्ये दोन संघ स्ट्रगलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे असणारे दहिवली तर दुसरीकडे असणारे तो अर्थातच आजिवली संघ, गावदेवी आजिवली आणि चिरोबा दहिवली या संघांमध्ये वीक फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. आघाडीचे दोन बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. विशाल पाटील अर्थातच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची मोठी घोडदौड आहे, कारण सध्याच्या घडीला नवनिर्वाचित सदस्य म्हणून आपण त्यांना पाहू शकता. सुमटणे ग्रामपंचायतीचे आणि त्यानंतर आपण एकीकडे पाहाल निशांत पाटील, आघाडीचा गोलंदाज अभिजित जाधव आजिवली संघाकडून. 32 धावांची गरज आहे. पहा किती बारकाईनं लक्ष आहे आमच्या वसंतदादांचं, कारण काही जे महत्वाचे खेळाडू असतात ना ते नेहमी नजरेत राहतात. आजिवली संघामध्ये एक संघ खेळला आहे आपल्याकडे ऑलरेडी. बरोबर बरोबर. तर म्हणजे काही जे चांगले खेळाडू असतात ते नजरेत राहतात. तर आजिवली संघामधले काही खेळाडूंची नावं आमचे वसंतदादा काटवले यांनी सांगितली की कदाचित कधी कधी असं होतं की ओ मस्त बॉल आहे, यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ सम गोलंदाजी करत असताना सरळ बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. शून्य धावसंख्येवर पहिला बॉल संपतोय. 32 धावांची गरज आहे. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. अभिजाधव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तसं बघायला गेलं तर अवघड आव्हान आहे, परंतु ते सोपं करावं लागेल. ब्रश केलं बॉलला सुदर्शन गायकर, थोडस क्रॅम्प आलाय त्याच्या पायाला. अंपायर जर बघायचं जर खूप जास्ती इंजुरी असेल
तर कदाचित 12वा खेळाडू तिथे आपण पाठवू शकता. थंडीचं वातावरण आहे, कधी कधी क्रॅम्प येत असतात पायामध्ये आणि त्यामुळे कदाचित सुदर्शन गायकर याच्या पायामध्ये क्रॅम्प आपल्याला पाहायला मिळेल. तर अंपायर जर खरंच तो खेळण्यासाठी सज्ज असेल किंवा तयार असेल किंवा त्याच्या जागेवर 12 खेळाडूची नियुक्ती करायची असेल तर आपण डिक्लेअर करू शकता. खूप त्रास होत असेल सुदर्शन तर तुझ्या जागेवर 12वा खेळाडू आपण तिथे पाठवू शकतो. अगदी बळजबरी करू नको कारण क्रिकेट चिकार खेळायचं आपल्याला. आत्ताच काय सीझन संपली नाही, अजून बराचसा अगदी मार्च पर्यंत क्रिकेट चालू असतो. हेल्थ इज वेल्थ. स्वतः जर फिटनेसमध्ये असशील तर अजून क्रिकेट खेळू शकतो. आणि कधी कधी काय होतं की आपला संघ खेळतोय मी मग आपण त्या काळा किंवा त्या वेदना सहन करत असतो आपल्या गावासाठी, तसं करू नका. मी खरोखर आता रात्रीच्या मॅचेस आहेत म्हणून ठीक आहे, कधी कधी दिवसामध्ये अगदी घाम फुटलेला असतो, शरीरातला सगळा पाणी घामाच्या वाटी निघून गेलेला असतो आणि मग तरी सुद्धा तो खेळाडू मैदानामध्ये खेळत असतो. अशा वेळेला आपण त्या गोष्टी टाळा. आपल्याला भरपूर खेळायचं आहे. चला अंपायर जो डिसिजन असेल खरंच भरपूर एन्जॉयड असेल तर आपण त्याला त्याच्या जागेवर दुसरा खेळाडू आपण पाठवू शकता कारण आपल्याला मॅच संपवायची आहे. जागा बदलली आहे. सुदर्शन गायकर आता शॉर्ट थर्ड मॅनला उभं असणार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. नवीन खेळाडूला तिथे मात्र तैनात केलेला आहे. आपण पाहिलं दोन बॉल अद्याप फेकून झालेले आहे. टीमची टोटल आहे सिंगल रन. दोन्ही शून्य या धावसंख्येवर चेंडू संपतायत. ओ द विकेट. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. तोच बॉलर अभि जाधव. कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करणार. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. पहिला विकेट डाऊन. शून्य धावसंख्येवर दहिवली संघाचा पहिला मोहरा गारद. धावसंख्येवर पहिला विकेट माघारी परतताना पाहायला मिळेल टीम चिरोबा दहिवली संघाचा. अशा वेळेला मात्र आता अडचणीत आहे दहिवली संघ. इन ॲट नंबर 3 वर प्रसाद पाटील हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आउट होणारा पहिला फलंदाज निशांत पाटील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. अडचणीचा काल आहे कारण अशा परिस्थितीमध्ये एक चांगली इनिंग एक चांगली पार्टनरशिप होणं फार गरजेचं असतं आणि तिथून मात्र गोलंदाजी करत असताना अजिवली संघ कमालीची गोलंदाजी करतोय. उडवला या बॉलला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असणार का. या सेट इज टेकन. विकेट इज गॉन. वन्स अगेन दहिवली हॅव लॉस्ट द विकेट.
भाईकर मामा थोडेसे चिंतेत आहेत. दोन विकेट गेलेले आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर मात्र एक धाव आहे, शून्य धाव आहेत, माफ करा, दोन विकेट. काय कमालीची गोलंदाजी आहे अभिष जाधव, स्तुती करावी लागेल. उपसभापती चषकामधली आजची दुसरी रात्र आपण पाहाल. ओ द विकेट, यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अभि तयार असणार अभिष जाधव. सुपर शॉट, यावेळेला सरळ बॉल जाणार सी मारेषा पार चौकार. थँक्यू सो मच. चार धावा, बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येचं खातं उघडलंय सवकारानं. ओ द विकेट, यावेळेला मात्र इनर इश लागली, कमालीची फिल्डिंग, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चारच धावा, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अभि जाधवने केलेली कमालीची कामगिरी. इथून मात्र दोन विकेट आणि फक्त चार धावा खर्च करणारा गोलंदाज आहे अभि जाधव, कमालीची गोलंदाजी. आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 28 धावांची. 14.00 सरासरीनं धावा जमवायची आहेत. आता मात्र थोडस तोंडचं पाणी पळालेलं आहे मी म्हणेन दहिवली संघाच्या पाठीराख्यांचं, कारण 14.00 सरासरी या षटकामध्ये पूर्ण चित्र समोर येईल. कोणता संघ जिंकणार आहे या षटकामध्ये? किमान 12-15 धावा आल्या तर पुढच्या मॅच पुढच्या षटकामध्ये कदाचित अपेक्षा करू शकतो आपण की दहिवली संघासाठी विशाल पाटील सारखा मातब्बर खेळाडू आहे, त्यामुळे कदाचित अशा पल्लवीत असतील दहिवली संघाच्या. बारा बॉल आणि 28 धावांची गरज. नवीन बॉलर विशाल ठाकूर. ओ द विकेट, हियर इज फर्स्ट वन, पहिला बॉल. सिली मिडॉफला असलेला खेळाडू मात्र बॉल जोपर्यंत हातामध्ये घेतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आता 11 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 11 बॉल आणि 27 धावा, कमालीची. इथून मात्र गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेनं फाउंडेशन एवढं मजबूत केलंय अजिवली संघाचं की आता वरची बिल्डिंग मजबूत होणार, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त चार धावा देत दोन विकेट घेणारा अभि जाधव यांनी सुरुवात मात्र दमदार करून दिली. विशाल स्टेट डाऊन द ग्राउंड, या बॉलला 30 yard सर्कलच्या बाहेर फील्ड केला जातोय. एक सिंगल धाव, सिंगल धाव, कमालीची कामगिरी आहे यावेळेला मात्र अजिवली संघाची. आज अजिवली संघ काहीतरी वेगळ्याच मूड मध्ये आहे, कारण बऱ्याचशा महिन्यापासून फॉर्म मध्ये स्ट्रगलिंग करणारा हा संघ आज अचानकपणे सुदर्शनचा येणारा फॉर्म आणि अजिवली संघाचा येणारा फॉर्म या मैदानामध्ये आणि या टुर्नामेंट मध्ये काहीतरी वेगळं सांगून जातोय. ओ द विकेट, हवेमध्ये खेळला या बॉलला आणि इथून मात्र आणखीन एक विकेट डाऊन. विशाल पाटील माघारी परतावं लागेल.
अनिकेत पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. थोड्याशा आशा पल्लवीत होत्या दहिवली संघाच्या, त्याही मावळलेल्या वाटत आहेत, कारण विशाल पाटील सारखा मातबर खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत पाटील इनॅट नंबर 5 वर मैदानामध्ये दाखल होतोय. जिंकण्यासाठी आता गरज आहे 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 9 बॉल 26 धावा. आउटसाइड टॉप सम शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, व्हाइट बॉल, एक्स्ट्राची एक धाव. आता मात्र 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. 9 बॉल 25 धावा. एकीकडे आहे चेरोबा दहिवली संघ, तर एकीकडे गावदेवी अचिवली संघामध्ये तुंबड युद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची मॅच, एज लागली. शॉर्ट थर्ड मॅनला असलेला खेळाडू कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेट डाऊन आणि दहिवली संघ मात्र इथून मात्र कोसळताना पाहायला मिळतोय. फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळेच कदाचित अजिवली संघ वरचढ होतोय, कारण आता गरज आहे ती मात्र 26 धावांची, 25 धावांची. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय ओमकार पाटील. 25 धावांची गरज आहे. लॉ फुल टॉस बॉल यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सरळ बॅटने खेळलाय, एक धाव कम्प्लीट केली जाते आणि या एक धावीच्या माध्यमातून आता 24 धावा जिंकण्यासाठी हव्यात. सात बॉल आणि आता 24 धावींची गरज आहे. बॉलर तयार, ओ द विकेट उडवला या बॉलला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असणार. आणखीन एक विकेट डाऊन, दहिवली संघ मात्र आता पूर्णतः अडचणीत येतोय. सहा बॉल आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 24 धावांची. 6 बॉल 24 धावा म्हणजे प्रत्येक बॉल वर आपल्याला चौकार लगावाच लागेल, तरच या मॅच मध्ये आपल्याला परत येता येईल. 6 बॉल आणि 24 धावा. सुदर्शन गायकर, वेदना गावाच्या संघापुढे काही नसतात हे दाखवून दिलं सुदर्शन गायकरनं, कारण मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं ज्या खेळाडूच्या पायामध्ये क्रॅम्प आलेला तोच खेळाडू मात्र स्वतःसाठी गावासाठी आणि प्रथम पाटील यांनी जर लगातार 3 बॉलवर 3 षटकार मारले तर आमचे मान्यवर हा कोणीही मारले तरी 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मोहन पाटील यांच्या माध्यमातून आउटसाइड डाव सम व्हाइट बॉल, पहिला बॉल खराब. 6 बॉल आता 23 धावांची गरज आहे. सुदर्शन गायकर या बॉलला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक खेळलाय. जोपर्यंत खेळाडूच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली गेली. 5 बॉल आता जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 22 धावांची.
पाच बॉल 22 धावा. जरूर जरूर आपला मेसेज तिथपर्यंत पोहोचू आम्ही. पाच बॉल आणि 22 धावांची गरज आहे. शेवटची मॅच आपण पाहाल उपसभापती चषक 2024 ची शेवटची मॅच दुसरी रात्र. सुदर्शन गायकर बॉलिंग ट्रॅक वर तयार असणार. ओ काय कमालीची गोलंदाजी, अगदी विषारी चेंडू फेकला गेला. सुदर्शन गायकर याची आजची मेहनत कोणी विसरू शकत नाहीये, कारण वेदना त्रास या सगळ्या गोष्टींचा विसर करून माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी माझ्या खेळायचं या एकमेव उद्दिष्टानं मैदानामध्ये 30 ताकद लावत असलेला खेळाडू ज्याचं नाव आहे सुदर्शन गायकर. नो बॉल. आत्ता वैतकणारच ना, कारण महत्वाची मॅच आहे आणि अशा क्रुशल मुमेंट वर जर नो बॉल येत असेल तर त्यापेक्षा दुःखद घटना नसेल आजुली संघासाठी, कारण अगदी बिंबीच्या देठापासून एखादा गोलंदाज आपल्या संघासाठी प्रयत्न करत असेल ना. मी पहिल्यांदा सुदर्शन गायकरला वैतागताना पाहिलं आणि का वैतागू नये, कारण शेवटची मॅच आहे, टॉप फोर मध्ये जाण्याचा हाच एक मोका आहे आणि त्या मोक्यामध्ये जर आपण असं कराल तर मात्र प्रचंड वेदना होत असतात. ओ एलईडी बेल रात्रीच्या अंधारामध्ये काजव्यासारख्या चमचमल्या आणि फ्री हिट होता, त्यामुळे या बॉलवर नसणारे विकेट नसणारे धाव. आता बॉल असतील, तिसऱ्या अंबारची मागणी केली का पाहूया आपण स्क्रीनवर. तिसऱ्या अंबारची मागणी केलेली आहे. येस नॉट आउट कॉल आहे. आता जिंकण्यासाठी चार चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चार बॉल 21 धावा. काय कमालीचा क्रिकेट इथून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल पासून ते शेवटच्या बॉल पर्यंत दहिली संघाचे सगळे सूत्र असणार आहेत. पहिल्या बॉलला मोठा रिझल्ट, दुसऱ्या बॉलला मोठा रिझल्ट, शेवटच्या बॉल पर्यंत मोठा रिझल्टच पाहिजे, तरच दहिवली संघ या स्पर्धेमध्ये विजय होऊ शकतो. वो द विकेट. खराब बॉल, खराब बॉल, एक्स्ट्राची एक धाव. आता चार बॉल आणि 23 धावांची गरज, 20 धावांची गरज असणार आहे. चार बॉल आणि 20 धावा. सरळ उडवला या बॉलला, क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. दुसरी धाव पूर्ण होणार का? यस, दोन धावा कंप्लीट. आणि आता तीन बॉल आणि 18 धावांची गरज. पॉसिबल टार्गेट अजूनही आहे, कारण तीन बॉलवर तीन षटकार लगावले गेले तर 18 धावा होऊ शकतात. सुदर्शन गायकर पुन्हा एकदा तयार असणार. तीन बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. ओ आता मात्र मॅच मधली हवा निघालेली आहे. दोन बॉल आणि आता 17 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावर आहे गावदेवी अजिवली संघ. आजच्या रात्रीमध्ये खूप जबरदस्त परफॉर्मन्स देत असलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॉल, औपचारिकता बाकी आहे. सुदर्शन गायकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. शेवटचे दोन बॉल आहेत. आता कसं असतं, महत्वाची मॅच असते आणि कोणालाही असं वाटत की दोन बॉल आणि आता 17 धावांची गरज आहे. ओ द विकेट. सुदर्शन
खणून काढलं या बॉलला, सिंगल रन येणार, औपचारिकता बाकी आहे, विजयाचे दरवाजे पूर्णतः उघडले गेलेले आहेत. गाव देवी अजिवली संघासाठी उपसभापती चषकातली दुसरी रात्र टॉप फोर मध्ये प्रतीक्षित असेल अजिवली संघ जाण्यासाठी. कारण पहिल्या रात्रीला आपण पाहिलं चेतन स्मृती खोडी संघ टॉप फोर मध्ये क्वालिफाय झालाय, आजची रात्र प्रतीक्षित असेल गाव देवी अजिवली संघाच्या नावासाठी. शेवटचा बॉल आहे, का टाइम पास होत आहे, शेवटचा एक बॉल आहे. एक्साइटिंग आहेत अजिवली संघाचे खेळाडू. येस, आणि या पद्धतीनं अजिवली संघ टॉप फोर मध्ये क्वालिफाय करतोय. डीजे सॉन्ग धनराज बडे दादा भारी विभाग प्रमुख, असा धनराज बडे दादा भारी विभाग प्रमुख, असा धनराज बडे दादा भारी विभाग प्रमुख, असा धनराज बडे दादा भारी विभाग प्रमुख. अन ठेवी तो गरीबाची जाण ठेवी तो बोल गरीबाची जाण ठेवी तो, हे साऱ्यांचा जीव की प्राण राजा माणूस नंबर एक, साऱ्यांचा जीव की प्राण राजा माणूस नंबर एक, असा धनराज बडे दादा